विद्यार्थी मित्रांनो, मराठी विभाग स्वर्गीय पुष्पादेवी पाटील कला आणि विज्ञान महाविद्यालय रिसोड, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम, या अगोदरच्या तासिकेला तुम्हाला आठवत असेल की आपण निसर्ग कवी बालकवी अर्थात त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांची औदुंबर नावाची कविता आपण अभ्यासली होती. औदुंबर या कवितेमध्ये कवींनी निसर्गातील अनेक घटकांचे, उदाहरणार्थ झरे, पायवाट, नदी, डोह, झाड, औदुंबर अशा अनेक प्रकारच्या घटकाचे वर्णन त्या काव्यामध्ये केलेले आहे. ते आपण या अगोदरच्या तासिकेला बऱ्याचपैकी विस्तृत सविस्तरप्रमाणे अभ्यासण्याचा एक अल्पसा प्रयत्न त्या कवितेमध्ये आपण, त्या तासिकेमध्ये आपण केला होता. तो तुम्हाला माहीत असेल, समजला पण असेल. परंतु निसर्ग कवी बालकवी या संदर्भामध्ये जर आपण विचार केला तर अत्यंत तरल, अत्यंत संवेदनशील अशा ज्या भावना आहेत त्या भावना कवीने आपल्या काव्यामध्ये वर्णन केलेले आहे. बालकवीची निसर्ग कविता आणि निसर्ग प्रेमाची कविता आहे. त्यानंतर त्याचे काव्य वाचले म्हणजे कवीच झाला सृष्टी आणि सृष्टीच झाली कवी अशा एकनिष्ठ मिलापाची कल्पना, अनुभव आपणाला त्या कवितेतून येतो. आणि आपण या अगोदरच्या तासिकेला जवळपास अर्ध्यापेक्षाही जास्त हा भाग आपण तासिकेमध्ये अभ्यासला होता. त्याच अनुषंगाने आज आपण शेवटचे दोन कडवे आपले त्या दिवशी अभ्यासायचे राहिले होते. जशी पायवाट पांढरी, पायवाट कशी आहे, पांढरी आहे. पायवाट पांढरी तयातुनी अडवी तिडवी पडे, हिरव्या कुरणामधली मधुनी चालली काळ्या डोहाकडे. झाकळुनी कसे, झाकळुनी झाकळुनी जड गोळ काळीमा पसरी लाटावरी, पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर. अशा दोन आशयाच्या कविता ओळी आपण त्या मागच्या तासिकेला थोड्याशा विस्तृतपणे बघितल्या नव्हत्या. त्यापैकी पायवाट पांढरी, आता आपण शहरी भागातले विद्यार्थी असल्यामुळं तुम्हाला थोडासा अनुभव कदाचित कमी असेल किंवा असेलही, पण ज्यावेळेस खेड्यामधून आपण जी गुरं चारणारे मजुरदार लोक असतात, आपण शेतीच्या मार्गाने जात असताना लवकर त्या ठिकाणी पोहोचावं म्हणून ते शॉर्टकट मधला मार्ग तो काढत असतात. आणि तो मधला मार्ग टेकडीहून, दऱ्या खोऱ्यातून, पाटातून, आढळ वगैरे नदीतून तो जातो. आणि मी जात असताना ती पायवाट, त्या पायवाटेच्या खालचं उगवलेलं जे गवत असतं ते गवत संपूर्ण नष्ट होतं आणि मग ती पांढऱ्या रंगाची पायवाट त्या हिरव्या कुरणामध्ये अशी सापासारखी आपल्याला दिसतं. आणि मग कवी त्याला असं म्हणतात की पायवाट पांढरी तला तयातून अडवी तिडवी पडे. आणि मग ते अडवं तिडवं झाडाला तर कलायचं, गोटं आलं तर कलायचं, काही एखादं टेकडं छोटंसं आलं तर तिथं कलायचं, आणि साप जसा चालतो तशी ती वाट, पायवाट पुढे जात असतं. हिरव्या कुरणातून चालली काळ्या डोहाकडे, झाकळवणी जड गोळ गाळी काळीमा पसरी लाटावर. आणि ज्याप्रमाणं काळकुट्ट आभाळ येतं याला आपण ग्रामीण भाषेमध्ये, प्रमाण भाषेमध्ये, बोली भाषेमध्ये झाकाळून असं म्हणतो, म्हणजे चारही बाजूनं आलेलं काळकुट्ट असं आभाळ. पायवाट टाकुनी, आणि मधात जसा काही कुणीतरी आडवा पाय टाकावा, आडवी एखादी
लाकडाची बल्ली टाकावी, दांडी टाकावी, लाकूड टाकावं, पाय टाकूनी जळात बसला असला औदुंबर, आणि ऋषी ज्याप्रमाणे स्तब्ध बसत असतो तसं हे झाड बाल कवीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी बसलेलं आहे. आणि मग अशा पद्धतीचं एक वर्णन निसर्गाची किमया कवी या पाठामध्ये कवितेच्या अनुषंगातून त्या कवितेमध्ये व्यक्त करतात. औदुंबराचे चित्र त्या अनुषंगाने आपल्याला असं सांगता येईल प्रश्नोत्तराच्या संदर्भामध्ये, औदुंबराचे चित्र कवीने कसे रेखाटले आहे किंवा कशा प्रकारे वर्णन केले आहे. तर ऐल तटावर पहिले तटावर ही जी ओळ आपण अभ्यासली, बेटाबेटांना वळते घालून वाहणाऱ्या काळ्या सावळ्या झऱ्याच्या अलीकडच्या तीरावर आणि पलीकडच्या किनाऱ्यावर हिरवळ पसरली आहे. पलीकडच्या टेकडीवर चार घराचे एक चिमुकले जणू काही गाव आहे. त्या गावाच्या पलीकडे ऐल तटावर पैल तटावर हिरवळ घेऊन निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून. चार घराचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे शेतमळ्याची दाट लागली हिरवी गर्दी चहूकडे. आणि अशा पद्धतीचं वर्णन करून शेतीची आणि मळ्याची दाटी झालेली आहे त्या त्या पायवाट हिरव्या गवताच्या कुरणातून काळ्या डोहाकडे गेली आहे. आणि मग काळ्या डोहाकडे जात असताना ती त्या शेतातून पांढऱ्या रंगाची पायवाट अलीकडे गेली आहे. ती पायवाट हिरव्यागार कुरणातून काळ्या डोहाकडे गेली होती. डोहाचे पाणी गोड पण काळवणलेले होते कारण पाण्याचा रंग साधारणतः सावलीप्रमाणे निळा किंवा निळसर रंगाचा असतो. त्या डोहात औदुंबराचे झाड आपले मुळे पसरून असे पसरले होते की जणू काही त्या डोहामध्ये पाय पसरून बसलेल्या माणसासारखे दिसत होते. आणि म्हणून त्या शेतातून त्या डोहात औदुंबराचे झाड आपले मुळे पसरून बसलेले दिसते ही खून कवीने काव्याच्या माध्यमातून वर्णन केलेली आहे. अशा प्रकारचं वर्णन त्या कवितेमध्ये कवी बालकवी या ठिकाणी करताना दिसतात. म्हणून निळ्या सावळ्या झऱ्याची पार्श्वभूमी कवीने कशी चित्रित केली आहे. निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून, दोन्ही तटावर हिरवळींचा पार्श्वभूमीवर झाडाझुडपातून निळा सावळा झरा वाहत आहे. झऱ्याच्या पुढे टेकडी पलीकडे दाट हिरव्या शेतमळ्याची रांग आहे. अशा समोरच्या हिरव्या कुरणामधून एक वाट वाटकडी तिकडी सापाच्या चालीप्रमाणे सापाच्या आकाराप्रमाणे काळ्या डोहापर्यंत गेलेली आहे. डोहाच्या काठी विशाल आकाराच्या औदुंबराचे प्रतिबिंब पडलेले अशी झऱ्याची पार्श्वभूमी कवीने या कवितेतून व्यक्त केलेली आहे. आणि अब बालकवीने निसर्गामध्ये मुळातच निसर्ग कवी ओळखू निसर्ग कवी म्हणून ओळखले जाणारे त्र्यंबक बापूजी ठोंबरे अर्थात बालकवी हे मराठीमध्ये मराठीमधील एकमेव कवी आहेत हे आपण या ठिकाणी पहिल्याच तासिकेला जाणून घेतलं होतं. आणि त्यानंतर झाकाळुनी जड गोड काळीमा, झाकाळुनी जड गोड काळीमा काळीमा या ओळीतील कल्पना सौंदर्य स्पष्ट कर जर कवीने कशा पद्धतीने केलेलं आहे बरे. काव्य कल्पना कल्पना सौंदर्य. मित्रांनो काव्य लिहित असताना धडा लिहित असताना पाठ लिहित असताना लेखक कल्पनेचा थोडाफार वर्षाव थोडाफार अंतर्भाव त्या काव्यामध्ये त्या कादंबरीमध्ये करत असतो. परंतु त्या कादंबरीचा त्या काव्याचा जो गाभा असतो जे मूळ बीज अंकुर असतं ते मात्र वास्तवतेला धरून असलं पाहिजे. म्हणून डोहाच्या काळ्या विशाल औदुंबरात त्या डोहाच्या काठावर विशाल म्हणजे मोठे औदुंबराचे झाड आहे. त्याची विशाल छाया त्या डोहात प्रतिबिंबित झालेली आहे म्हणजे त्या
मोठ्या झाडाची सावली त्या डोहामध्ये पडलेली आहे. या पर्णछायेच्या काळसर प्रतिबिंबामुळे डोहाच्या नितळ पाण्यावर काळपट गोड सावली पसरली आहे. आणि मग झाडाची सावली तुम्ही जर पाण्यामध्ये बघितली असती, आपण ग्रामीण भागातले बहुतांश विद्यार्थी असल्यामुळं आपल्याला त्याचा थोडाफार अनुभव असेल, डोहाच्या काठावर एखादं जर झाड असेल तर आपण त्या डोहाच्या काठावर उभं राहिल्यानंतर आपणाला निश्चितच त्या पाण्यावर त्या झाडाची सावली पडलेली असे आणि मग ते पाणी आपल्याला काळपट काळ्या थोडं काळ्या काळ्या रंगाचं दिसतं. त्यामुळे त्या काळसर लाटा तशा गुड वाटणाऱ्या तरी कवीला त्या गोड वाटल्या असा हा औदुंबर म्हणजे एखाद्या एकांत ठिकाणी चिंतन करणाऱ्या महापुरुषाचे प्रतीक कवीला वाटते. कारण तो चित्त एकवटून ज्या प्रमाणात त्यागी मनुष्य बसतो त्याचप्रमाणे ते झाड न हलता त्या काठावर निस्तब्धपणे बसलेलं आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही कविता निश्चितच समजली असेल, कारण या कवितेवर आपण जवळपास 8 म्हणजे 16 ओळीपैकी 8-8 ओळीचा एक एक तासिका सविस्तरपणे या ठिकाणी घेतलेली आहे. आणि मला खात्री आहे की तुम्हाला ती निश्चित समजली असेल. आपण दीर्घोत्रिक प्रश्नाच्या लघुत्रिक प्रश्नाच्या संदर्भाने सुद्धा आपण आता क्रमवारी विचार केलेला आहे. त्याचप्रमाणे आज आपण असाही विचार करू शकतो की यामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्नांचा समावेशसुद्धा इथे केलेला आहे. आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला हेही माहीत असणं गरजेचं आहे की आपण वस्तुनिष्ठ प्रश्नाचाही सराव करून अभ्यास करून थोडं त्याची आपल्याला माहिती असावी, जाणीव असावी. प्रश्न वस्तुनिष्ठच्या संदर्भामध्ये असा आहे, बालकवीचे पूर्ण नाव काय होते? उदाहरणार्थ त्याची पर्याय आहे, त्र्यंबक रामोजी ठाकरे, त्र्यंबक बापूजी ठोंबरे, त्र्यंबक बापूजी ठाकरे, त्र्यंबक तानाजी ढेंगरे. त्याचं उत्तर आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे. ढेंबरे नाही, ठेंगरे नाही आणि ठाकरे नाही, तर त्यांचं नाव आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे. लक्षात आलं? दुसरा प्रश्न असा आहे, त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे बेटाबेटातून वाहणारा झरा कसा आहे असे वर्णन करतात? तो झरा उदाहरणार्थ पर्याय आहे निळा सावळा, निळा काळा, निळा हिरवा, काळा सावळा. तर तो झरा आहे निळा सावळा. ते उत्तर आहे कवितेमध्ये बघा, हां ते उत्तर बरोबर. शेतमळ्यातून जाणारी पायवाट कशी आहे? कशी आहे? पांढरी आहे. पायवाट पांढरी त्यातून उत्तर मिळालं तीन नंबरच्या कडव्यामध्ये पहिल्या ओळीतला दुसरा शब्द. हिरव्या कुरणामधून वाट कुठे चालली आहे? हिरव्या कुरणामधून वाट कुठे चालली आहे? शेतमळ्यातून चालली काळ्या डोहाकडे. कुठे चाललेली आहे? काळ्या डोहाकडे चाललेली आहे. जळात टाकून कोण बसला आहे? कवी, मोर, औदुंबर, पिंपळ. तर त्याचं उत्तर आपल्याला शेवटच्या कडव्यामध्ये आपल्याला मिळतं, पाय टाकूनही जळात बसला असला औदुंबर. आणि मग ही कविता आणि हे वस्तुनिष्ठ प्रश्न थोडेसे तुम्ही वाचून घ्या, अभ्यास करा, जे तुम्हाला लक्षात येईल. आणि म्हणून या ठिकाणी आजच्या तासिकेला औदुंबरी कविता या ठिकाणी समाप्त होतं. धन्यवाद. आपण या ठिकाणी थांबू आणि बाकीचा जो तास आहे तो आपण नंतरच्या तासिकेला पाहू.